कोणाची काय कशी भूमिका आहे आणि होते असं की भाजपने खूप योग्य पद्धतीने एक डाव खेळलाय. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना मराठी अस्मिता जपण्यासाठी ही पार्टी काढली आणि ती भाजपने फोडली. भाजपच्या विरोधात आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण आहे, त्याच्यावर कोणी बोलू नये आणि अनेक मोठे नेते आपल्यातल्या आपल्यात गुंतून राहावं यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी फोडली आणि आता राष्ट्रवादी फोडली. त्यामुळे उत्तर प्रतिउत्तर आम्ही आमच्यातच देतोय आणि भाजप राहते बाजूला. काल नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर भुजबळ साहेब बोलत असताना त्यांनी सहजपणे त्यांना बाजूला काढलं. तिथं सुद्धा बोलणं थोडं आम्हाला अडचणीचं, कारण तिथेही मला अनुभव कमी पडतो, माझा वय कमी पडतं. पण तिथं सहजपणे सगळं खापर पार्टी फुटायचं वगैरे त्यांनी अजितदादांवर फोडलं. नाशिकमध्ये मी गेलो होतो, तिथं जर पोस्टर बघितले तर पोस्टरवर दुर्दैवाने अजितदादांचा फोटो सुद्धा नव्हता. त्यामुळे हे ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत तर इथं कुठंतरी मला असं वाटतं की अजितदादांनाच विलन हे चार पाच लोक करतायत. दादा मोठे नेते, ते त्यांनी निर्णय घेतलेला हा आम्हालाही नाही पटला, लोकांनाही पटलेला नाही. पण हे जे काही राजकारण चाललंय, बीजेपी मस्तपणे एसीच्या ठिकाणी राहून मजा बघतायत, आम्ही आमच्यात भांडतोय. आणि लोकांना हे खरं माहिती आहे की कुटुंब कोणी फोडलं, पार्टी कोणी फोडली, आणि लोक ह्या गोष्टी कुठेही विसरणार नाही अशी भूमिका माझ्यासारख्या व्यक्तीची आहे.